त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. ते सांगितलं ना टोमॅटोच, तर अजून एक असं आहे आवळ्याची पावडर आणि ह्याच्या जांभळाच्या बियांची पावडर सम प्रमाणात घ्यायची. हे साधारण एक चमचा म्हणजे अर्धा अर्धा चमचा दोन्ही घ्यायचं एकत्र मिक्स करून सकाळी सकाळी घ्यायचं. त्याच्यावर कोमट पाणी घ्यायचं आणि 15 दिवसांनी शुगर टेस्ट करायची नॉर्मल. आणि गोड खायचं बरं का तरी सुद्धा शुगर नॉर्मल. आणि गैरसमज काढायचे, व्यायाम करायला पाहिजे. जितका व्यायाम कराल तितक्या लवकर तुमची शुगर निघून जाईल. करून बघा आणि मशीनवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला फ्रेश वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं, चक्कर यायची बंद झाली, रात्री 10 वेळा बाथरूमला जायचं बंद झालं की शुगर नॉर्मल आहे हे स्वतः समजून घ्यायचं. नाहीतर मशीनरी वरती विश्वास ठेवून आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या सुद्धा येऊ शकतात. म्हणून सांगतो की स्वतःवरती भरोसा ठेवा. माझा काही कोणत्या मशीनवाल्यांवरती राग नाही किंवा काय नाही. ते मशीन काम करत असते पण त्याला सुद्धा कसं असतं की बऱ्यापैकी जेवढ्या आपण कमांड देतो तशा पद्धतीने ते काम करत असते. स्टेअरिंग जिकडं वळवणार तिकडं गाडी पडणार. मग खड्ड्यात वळवायचं का ते रस्त्यावर न्यायचं ते आपल्या हातात असतंय, गाडीच्या हातात नसतंय साहेब. काय आपण त्या मशीनरीला दोष देऊन चालत नाही, चालवणाऱ्याचा दोष असतोय खरं तर. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवा. चालवणारा पण माणूस असतोय तो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा आणि करायला पाहिजे. ह्या गोष्टी साध्या साध्या आहेत, आपण समजून घ्या. तर असे डार्क राहू नये. दुसरी गोष्ट म्हटलं तर आता बऱ्यापैकी महिलावर्ग म्हटलं तर केसांचं वगैरे मला विचारतात, तर केस सुद्धा छान ठेवू शकतो. म्हणजे आवळा आणि मला वाटतंय आवळा आणि गुळ याचा लिंबू एकत्र करून आवळा आवळ्याची पावडर घ्यायची, त्यात लिंबू पिळत राहायचं, मिक्स करायचं असं. आणि ते आवळ्याची पावडर मेहंदी लावण्यासाठी लावायची केसा. केस छान लांब सगळे सिल्की होतीलच, केस काळे पण व्हायला लागतील, काळे होतील केस. करून बघा या गोष्टी, खूप छान आहे. केसांचं सौंदर्य आहे. माझ्याकडे मी मागं सांगितलं होतं युट्यूबवरचं बघून बऱ्याच लोकांनी केलं. खूप लोकांनी मला याचा रिप्लाय दिला की सर एक नंबर, केस काळे झाले, 15 दिवसात असा रिझल्ट आला, 20 दिवसात असा रिझल्ट आला, 3 महिन्यात असा रिझल्ट आला सांगायला सुरू केले लोकांनी. मी सांगून मला वाटते 2-3 महिने झाले, पण 2-3 महिन्यातच हजारो लोकांनी सांगितलं की कुठून शोधून काढता म्हणून मला विचारलं. अहो शोधायच काय, वाचन असल्यानंतर कुठेही मिळते आपल्याला. फक्त मी सांगायचं काम करतो, माझ्या डोक्यात हेच आहे, फक्त वाचायचं, लोकांना सांगायचं आणि अनुभव घ्यायचा. आपण मी अनुभव घेतो, हे गेल्या वर्षी वाचलेलं होतं, त्याचे अनुभव घेतले, त्याचे प्रयोग केले, मग हे सांगितलं. कारण एवढा मीडिया समोर असतो, मी उगीच वाचतोय सांगतोय असं नाही, त्याचा अनुभव आला तरच सांगायचं, नाहीतर नाही. हे अनुभव घेतलेले असं लाखो इलाजांचे अनुभव घेतलेले हे इलाज तुम्ही करून बघा. मी स्वतः अनुभव नाही, मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे. म्हणून मी एवढा कॉन्फिडेंटली सांगतोय की होतंयच म्हणून, आणि ते होतंयच खरंच आहे, ही गोष्ट खरं आहे. असे कितीतरी इलाज आहेत आपण करू शकतो साध्या साध्या गोष्टीतून. त्रिफळा चूर्ण आणि गुळ हे सम प्रमाणात घेऊन जर समजा त्याची गोळी करून जर चोपून खाल्लात तरी सुद्धा केस चांगले होतात, उष्णता कमी होते, कोटा साफ व्हायला लागतो व्यवस्थित आणि त्या पद्धतीने केसही मजबूत राहायला लागतात. अजून जर सांगायचं म्हणतात तर कडुलिंबाच्या रसाने कमीत कमी महिन्यातून एकदा तरी सगळं केस आणि डोकं हे धुवून ठेवायचं. एक अर्धा पाऊन तास ते ठेवायचं असं लावून कडुलिंबाचा रस काढायचा पानांचा आणि त्याचं असं पूर्ण हे करून ठेवायचं मस्तपैकी पिळायचं आणि ठेवायचं. महिला वर्गांसाठी सांगतो हे करून बघा. तुमच्या केसांना इतकं आरोग्य लाभेल, इतकं आरोग्य लाभेल प्रत्येक जण विचारेल तुम्हाला. पण हे महिन्यातून एकदा करायचं आहे बरं, करून बघा. महिन्यातून एकदा केसांचे टोटल तुमचे जे म्हणजे केस वृक्ष झालेले आहेत, फाटे पडायला लागले, म्हणजे असे कुरळी कुरळी खूपच व्हायला लागले, म्हणजे पिंजर असते ना पिंजरासारखे दिसायला लागले, चिमणी घरट करते की काय असं एकेकाचं केस असतात बघा. तर अशा लोकांनी हे जर कडुलिंबाचं केलंय महिन्यातून एकदा करा, बघा किती त्याचे फायदे होतात. तुम्ही मला वाटतं ना मी महिन्यातून एकदा सांगितलं ना, महिन्यातून 2 वेळा पण करा, एवढे जे भारी रिझल्ट येतात तुम्हाला. आणि जर अगदीच काय म्हणतात तर त्या कडुलिंबाच्या ज्यात लिंबू जर पिळला तर त्याचा अजून फायदा होतो.